दर्यापूर मधील सुतगिरणीचे कर्ज प्रकरण ईडीच्या रडारवर येण्याची शक्यता. 11.5 कोटी रुपयांचे कर्ज विना कागदपत्राने राज्य सहकारी बँकेच्या चौकशीत होणार खुलासा. कामगार नेते रवी कोरडे दाखल करणार संचालकाविरुद्ध तक्रार. दर्यापूर मधील संत गाडगेबाबासह सुतगिरणी ईडीच्या रडारवर असून राज्य सहकारी बँकेच्या आर्थिक व्यवहारात या सुतगिरणीला कागदपत्राविना 11.5 कोटी रुपये दिल्याचे प्रकरण तपासले जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणी कामगार नेते रवी कोरडे यांनी अनेक वेळा तक्रारी दाखल केल्या असून आता ईडीला सर्व माहिती देऊन तक्रार नोंदविणार असल्याचे पुढे आले आहे. दर्यापूर तालुक्याचे वैभव म्हणून प्रसिद्ध असलेली संत गाडगेबाबासह सुतगिरणी सन 2007 पासून राज्य सहकारी बँकेच्या कर्ज वसुली प्रकरणात बंद झाली आहे. या सुतगिरणीवर राज्य सहकारी बँकेचे 11.5 कोटी रुपयांचे कर्ज असल्याचे आजवर सांगण्यात येत होते. याबाबत माहिती अधिकारात रवी कोरडे यांनी माहिती मागितली असता राज्यासह बँकेने कोणत्याही गहाण कागदपत्राशिवाय जून 1991 10.15 कोटी व जून 1992 1.36 कोटी अशी 11.5 कोटी ईव्हीडी मोठी रक्कम सुतगिरणीला दिल्याचे आढळून आले आहे. या कर्जापोटी राज्य बँकेकडे गिरणीची कोणतीही मालमत्ता गहाण करण्यात आली नाही हे विशेष. सदर कर्ज कोणते नियम व अटीवर दिले यावर बँक खुलासा करीत नसल्याने या व्यवहारावर शंका निर्माण झाली आहे. दर्यापूर मधील संत गाडगेबाबासह सुतगिरणी ही संचालक वस्त्र उद्योग महाराष्ट्र शासन यांच्याकडे पंजीबद्ध आहे. तालुक्यातील 14,000 शेतकऱ्यांनी 1,02,26,000 रुपये भाग भांडवल उभे करीत त्यानंतर वस्त्रोद्योग विभागाने 10.69 कोटी व रास विनी योजनेने 11.52 लाख दीर्घ मुदतीचे कर्ज दिले. यावर गिरणी सुरू होऊन उत्पादन सुरू झाले. या गिरणीतील सूत बाहेर देशात विकल्या जात असे. यावर गिरणी नफ्यात सुद्धा आली होती. असे असताना राज्यसह बँकेकडून 11.50 कोटी कर्ज कशासाठी घेतले हाच अनुत्तरित प्रश्न आहे. कामगार नेते रवी कोरडे यांनी या प्रकरणात लक्ष घालून नफ्यात असणारी गिरणी बंद पडणाऱ्या 11 कोटी रुपयांच्या कर्ज प्रकरणाची चौकशी करीत माहिती अधिकारात कागदपत्रे मागितली. त्यातून राज्य बँकेने कोणतेही गहाण कागदपत्र न घेता व गिरणीच्या कोणतीही मालमत्ता तारण न करता बेकायदा बोजा चढविल्याचे पुढे आले. याबाबत गिरणीचे अवसायक तथा सहायक निबंधक यांनी कोणतेही तारण अथवा रजिस्टर दस्तावेज नसल्याचे पत्रात नमूद केले आहे. त्यात गिरणीच्या मालमत्तेवर मौजा तलाठी बाबळी यांनी तब्बल 10 वर्षानंतर बोजा चढवला. याबद्दल माहिती मागितली असता सुतगिरणीच्या जमिनीवरील 7/12 बोजा चढविण्याबाबत कोणताही आदेश नसताना कारवाई झाली आहे. एकूणच राज्य बँकेने त्यावेळी दिलेले 11.50 कोटी कर्ज पूर्णतः बनावट असल्याचा आरोप रवी कोरडे यांनी केला असून याबाबत ईडीकडे रितसर तक्रार नोंदविणार असल्याचे सांगितले आहे. विशेष म्हणजे राज्य बँकेने घाईघाईत दर्यापूरची सुतगिरणी विकण्याचाही घाट घातला होता. यासंबंधीचे आदेश व्यावसायिकांना आले होते मात्र रवी कोरडे यांनी उच्च न्यायालयात तक्रार करीत विक्री प्रक्रिया थांबवली आहे. सूरज देशमुख, दर्यापूर. मी रवी कोरडे, अध्यक्ष संत गाडगेबाबा सहकारी सुतगिरणी कामगार कर्मचारी संघटना. सुतगिरणी या विषयावर बोलत असताना की सहकारी तत्वावर या तालुक्यामध्ये संत गाडगेबाबा सहकारी सुतगिरणी ही उभी झाली आणि 1990 पासून ही उत्पादनात आली आणि 2007 साली महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने थकित कर्जापोटी बंद करून टाकलेली आहे. आणि महत्त्वाचा सगळ्यात मुद्दा असा आहे की सुतगिरणी बंद करत असताना चालू स्थितीमध्ये असलेली सुतगिरणी आणि कामगारांना जेव्हा बाहेर काढलं त्यावेळेला त्यांनी एक बोर्ड लावलेलं होतं की कर्जाची रक्कम थकलेली आहे म्हणून आम्ही सुतगिरणी बंद केलेली आहे. महत्त्वाचा प्रश्न असा होता की मी या विषयामध्ये आत गेल्यानंतर जेव्हा सखोलात चौकशी केली तर बँकेंनीच मला सन 2016 एक पत्र दिलेलं आहे की आमच्याकडे सदर सुतगिरणी ही गहाण नाही, ही शिल्ब आणि शिलबंद करत असताना तुम्ही कुठल्या आधारावर करत आहे. तर त्यांनी सांगितलं की आमचं कर्ज आहे. म्हणजे कर्ज असेल तुमचं माझं काही म्हणणं नाही आहे, पण तुमच्याकडे सुतगिरणीच मॉर्गेज नाही तर तुम्ही याला शिलबंद कशी करू शकता. आणि 1990-91 तुम्ही कर्ज देता आणि 2015 साली 7/12 बोजा चढवता तर हे कशा पद्धतीचं आहे की मनाला पटणारं नाही आहे. मग मी सातत्याने या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करत गेलो. तलाठ्यांनी सांगितलं की आमच्याकडे बोजा चढवण्याचा अधिकार नाही आहे. तहसीलदारांनी सांगितलं की आमच्याकडे कुठलाही आदेश नाही. SDOंनी आदेश चौकशीचे दिले, जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आणि एकंदर हा सगळा प्रकार जो दिसते आहे आत्ता की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेंनी जी काय फसवणूक केलेली आहे सगळ्या कारखानदारांची, सगळ्या कारखान्यांची सहकारी तत्वावरच्या, आणि उच्च न्यायालयानं त्याचा आदेशच दिलेले आहेत की या सगळ्या दोषींवर तुम्ही गुन्हे दाखल करावेत म्हणून, त्या अनुषंगानं मीसुद्धा आत्ता दर्यापूरच्या या संत गाडगेबाबा सहकारी सुतगिरणीच्या संचालकाविरुद्ध
आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अधिकारी आणि संचालक जे जे या सगळ्या बनावट कर्ज प्रकरणामध्ये दोषी असतील त्यांच्यावर कठोर कार्यवाही व्हावी याकरता आता मी ईडीकडे जात आहे.